पोलिसांनी 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक पकडला, कसून तपास सुरू। 63 अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा एक ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला आहे। ही सर्व मुलं बिहार मधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशा शिक्षणासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आहे। ट्रक मध्ये 7 ते 14 वयोगटातील 63 मुलं होती। ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली, त्यानंतर एका ट्रक मधून आजराला जाणार होती। मुलांचा हा ट्रक पाहून भाजपाचे प्रदेश सदस्य विजेंद्र माने यांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर त्यांना मिळाली नाहीत, म्हणून त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना संपर्क साधला आणि ही मुले असलेला ट्रक शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणला। मुलांना शिरोली पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीत आणून त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी कागल येथील चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे पाठवण्यात आला आहे। तसेच मालवाहतूक ट्रक मधून अल्पवयीन मुलांची विना परवाना वाहतूक केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन मंडळाच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे। नेमका काय प्रकार आहे याबाबत पोलीस कसून तपास करतायत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, कोल्हापूर।